असं आहे की 14 तारीखला माननीय अध्यक्षांनी जी हेअरिंग दिली होती आणि त्या हेअरिंगमध्ये आमच्या वकिलाने पूर्णपणे बाजू मांडली होती आणि आम्ही सांगितलं की आम्ही जी कागदपत्रं दिली आहेत ती आम्हाला सफिशियंट आहेत आणि तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे, तुम्ही निर्णय द्या. त्यानंतर पलीकडे असलेल्या वकिलांनी एनएक्सएल आम्हाला मिळालं नाही अशी सबब सांगून माननीय अध्यक्षांना त्या ठिकाणी वेळ मागितली आणि माननीय अध्यक्षांनी वेळ दिली आणि 8-8 दिवसाचा वेळ देऊन कागदपत्राची आदानप्रदान करण्याची सूचना दिल्या. परंतु आज आम्ही जे आलेलो आहोत ते मी 14 तारीखलाच एक पत्र माननीय अध्यक्षांना दिलं आणि ते देण्यामागचं कारण असं होतं की 23 जून 2022 ज्या दिवशी सगळी मंडळी गुवाहाटीला गेली त्या दिवशी एक रिट पिटिशन हे डिस्क्वालिफिकेशनचं माननीय अध्यक्षांकडे आम्ही सादर केलं होतं आणि 26 जून 2022 आम्ही रिट पिटिशन आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट केले होते आणि हे रिट पिटिशन जेव्हा सर्क्युलेट केले होते त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे एनएक्सएल आम्ही लावले होते आणि ती कॉपी माननीय विधानसभेच्या पटलावरती आहे आणि मग अशा वेळेला एनएक्सएल मिळालं नाही असं जे सांगितलं गेलं याची खातरजमा आम्हाला स्वतःला करून घ्यायची होती. म्हणून माननीय अध्यक्षांना आम्ही विनंती केली की जी कागदपत्रं आम्ही सादर केली आहेत ती पडताळून बघण्याची आम्हाला परवानगी द्या आणि त्यानुसार माननीय अध्यक्षांनी आज 3 वाजता ही कागदपत्रं बघण्याची पडताळून बघण्याची परवानगी ही आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे या पडताळणीसाठी माननीय अध्यक्ष ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या एनएक्सएलची आम्ही पडताळणी करणार आहोत.